अजित पवार प्रतिक्रिया देत म्हणाले, जी व्यक्ती 145 आमदार उभी करू शकते ती मुख्यमंत्री होऊ शकते. राज्यातील कायदा व सुव्यवस्था नीट ठेवण्यासाठी पोलिसांना अलर्ट केलंय. ही लोकशाही आहे असं मत मांडत असताना दोन समाजात दुही माजत असेल तर पोलिसांना कारवाई करण्याचा अधिकार आहे असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलंय. सत्तेचा ताम्रपट कुणीच घेऊन आलेलं नाही हे जगातल्या प्रत्येकाला माहिती आहे, आम्हालाही सगळ्यांना माहिती आहे. आम्ही पण बोलून दाखवतो, कालच मी एका सभेमध्ये ते बोलून दाखवलेलं आहे. शेवटी महाराष्ट्रामध्ये काम करायचं म्हटलं तर 145 आमदार जी व्यक्ती स्वतःच्या पाठीची उभी करू शकते ती व्यक्ती राज्याची मुख्यमंत्री होते कायद्यानी घटनेनी लोकशाहीमध्ये. हे त्रिवार सत्य आहे, त्याच्यामध्ये कुणी काही सांगितलं तर अमक्यानी व्हावं तमक्यानी व्हावं, सांगण्याचा अधिकार किंवा मत व्यक्त करण्याचा अधिकार लोकशाहीमध्ये प्रत्येकाचा आहे, त्याला कुणी नाकारणार नाही. पण हे सगळं होत असताना आज कायदा सुव्यवस्था चांगली राखण्याच्याकरता पोलीस यंत्रणेला सतर्क केलेलं आहे आणि ह्या अशा पद्धतीनं काम करत असताना काही अल्टिमेटम देतात हेही बरोबर नाही. शेवटी राज्य कारभार आज उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालला आहे, मागं देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली होता, त्याच्या आधी पृथ्वीराज चव्हाण असतील, अशोक चव्हाण असतील किंवा विलासराव देशमुख असतील, सुशीलकुमार शिंदे असतील, वेगवेगळ्या मान्यवरांनी ह्या राज्याचं नेतृत्व केलेले गेले अनेक वर्ष आपण सगळेजण पाहतोय. आणि हे पाहत असताना त्यामध्ये कुणीही राज्यकर्ते असले तरी त्यांना कायद्याच्या बाहेर घटनेच्या बाहेर संविधानाच्या बाहेर जाता येत नाही, ते कुणी जाऊ शकत नाही. जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.